आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत बंदची तयारी जोरदार, प्रत्येक भागात होत आहे बैठका. नगराध्यक्षांनी केलं आवाहन, आमदारही उतरणार मैदानात. थेंब नाही, पाईपने पाणी आणणार इरादा. वारणाकाच्या जनतेनं पाण्याचा थेंब देणार नाही अशी कठोर भूमिका घेतल्यानंतर इचलकरंजीकरांनी शहर बंद ठेवून मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्ष ऍडव्होकेट अलकास्वामी यांनी शहरातील सगळ्या जनतेला बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. इचलकरंजीत जवळपास 3 लाख नागरिक आहेत. शुद्ध पाणी मिळायला पाहिजे यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, शिवसेना आणि भाजप इचलकरंजीत एकवटले आहे. सोमवारी 14 मे रोजी शहर कडकडीत बंद ठेवून योजनेला विरोध करणाऱ्यांना चोख उत्तर देण्याची तयारी शहर सुरू झाली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे सर्वांनी 10 वाजता एकत्र यावं. 10 वाजता एकत्र आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मलामध्ये चौक ते प्रांत ऑफिस पर्यंत आपण मोर्चामध्ये सहभागी व्हावं. मोर्चामध्ये सहभागी होऊन आपण प्रांत ऑफिस समोर सर्वांनी जमून नंतर आपण प्रांतांना आपण निवेदन देणार आहोत, आपली भूमिका आपण तिथं स्पष्ट करणार आहोत आणि आपल्या ह्या मोर्चाचं जे समारोप आहे तो सभेनंतर होणार आहे. वारणेचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय, पालकमंत्री आदी ठिकाणी आणि समवेत बैठका झाल्या. वारणा कृती समितीनं बहिष्कार टाकला. शिरोळ तालुका बंद ठेवायला तडकी मोर्चा काढला. जवळपास 90 लोकांना दानोळीच्या अटक झाली आणि सुटका झाली आणि आता दुसऱ्या बाजूला इचलकरंजी तापली आहे. इचलकरंजीतील सगळे पक्ष एक झाले आहेत आणि मुळातच इचलकरंजीच्या जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे. खासदार राजू शेट्टी यांनीही कावळीने 40 लोकांचा मृत्यू झाला होता, हा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे. सोमवारचा मोर्चा मोठा काढायचा यासाठी तरुणच पुढाकार घेत आहेत.